17 जानेवारी 2022 ला झाली आहे आणि माझ्या नंदेची डिलेवरी आणि माझ्या बऱ्याचशा परिवारातल्या लोकांच्या बायकांच्या डिलेवरी इकडे झाल्या म्हणून मेडेकर सजेस्ट केलं गेलं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता कारण नॉर्मल डिलेवरी झाली आणि लेबर रूम्समध्ये जे पेन होतं थोडंसं कमी करायला फार सिस्टर्सची मदत झाली. सिस्टर्स म्हणजे मला ज्यांची नाव माहिती आहे त्या मनीषा सिस्टर्स आणि वंदना सिस्टर आणि ममता सिस्टर होत्या माझ्याबरोबर. त्यावेळेला फार त्रास होत होता पण त्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि त्यावेळेला खूप छान प्रोत्साहन देत होत्या की थोडा सहन कर थोडा सहन कर आणि बाळ आल्यावरती फार बरं वाटेल. आणि ॲक्च्युली बाळ झाल्यावरती खूप फार म्हणजे तो समाधान होतं नॉर्मल डिलेवरीचं फार मस्त वाटलं ते. त्यामुळे त्या सिस्टर्सना खरंच मी तेव्हा पण थँक्यू म्हटली आणि आत्ताही थँक्यू म्हणते. तसेच सर जे आहेत महेश सर आनंद सर आणि असिस्टंट डॉक्टर्स जे आहेत तुझ्या मॅडम प्रिया मॅडम आणि अधिगम्मत सर खूप छान आहेत आणि इथला स्टाफ पण मावशी तसेच इतर सिस्टर्स ज्या डे नाईट असतात सगळ्या खूप सुंदर स्टाफ आहे. मी खरंच सांगेल म्हणजे की इथे या आणि तुम्ही तुमच्या जे बंडल ऑफ जॉय आहे तुमचं बाळ इथून सुखरूप आणि छानरित्या घेऊन जाऊ शकतो. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आशिष आमरे. एक्सप्रेस म्हटलं तर ॲक्च्युली आमच्या खूप फॅमिलीमध्ये भरपूर म्हणजे सगळीकडचेच आहेत. सो डॉक्टरांचं जे फीडबॅक असतं ते खूप छान होतं सुरुवातीपासूनच. आज 9 महिने झाले कम्प्लीट. पहिल्या मंथपासून प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह सांगत पॉझिटिव्ह विचार करत गेले आणि तो रिझल्ट ॲक्च्युली आता आहे समोर. सो स्टाफ डॉक्टर्स नर्सेस खूप सुंदर. बस अजून काय बोलायचं त्याच्यात, मला तर खूप छानच वाटलं. होप सो सगळ्यांनाच आवडेल. नेक्स्ट टाइम कोण असेल तर कम्फर्ट सगळ्यांनी या, सगळे कम्फर्ट आहेत, सगळे काही प्रॉब्लेम नाही आहे. थँक्यू.